राम राम मंडळी, कसे आहात सगळे? सो आजचा व्लॉग आहे माझा हील बॉस म्हणून एक नवीन शो येतोय, तर तिथे मी शिरूरला गेलेली, तिकडे मला अवॉर्ड दिलं त्या लोकांनी, त्याबद्दल आहे. तिकडे आम्ही काय काय मजा केली आणि अवॉर्ड फंक्शन कसं होतं, आणि माझे सासू सासरे पण आलेले माझ्याबरोबर, आणि खास माझ्या सासऱ्यांनी माझे व्हिडिओ शूट केलेत. सो बघा कसा वाटला तुम्हाला तो व्लॉग. आणि बऱ्याच लोकांचे कमेंट होते मला, म्हणजे इंस्टाग्रामवर जे जे लोक मला फॉलो करतात त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी असे कमेंट केलेले की मी एक फोटोशूट केला आहे, ब्लॅक कलरचा असा गाऊन घातला आहे मी. सो बऱ्याच लोकांना असं वाटलं की काय माहेरी पोचली वाटतं, म्हणून आता ड्रेसवरती फोटोशूट केलं आहेस. तर माहेरी नव्हती मी, मी सासरीच होती. आणि माझं फोटोशूटसाठी खास माझी मामी सासू, माझे मामी सासरे, परत माझी सासूबाई सगळे आलेले फोटोशूटला. आणि ज्या माझं मेकअप करतात त्या पण माझ्या नात्यातल्याच आहेत, एकदम जवळच्या नात्यातल्या. त्यामुळे असं काही नाही आहे की मी सासरी आहे म्हणून मी फोटोशूट नाही करू शकत. तर माझी सासू सासरे खूप हौशी आहेत आणि ते मला असं कोणत्या बाबतीत बंधन नाही घालत. कारण खूप लोक मला कमेंट करून बोलत होते माझे व्लॉग बघून की आता गावी आली आहेस तर साडी घालते, सासूबाई सांगत असतील साडी घालायला. तर तसं काही नाही आहे, मी सगळ्या साड्या गावी आल्यानंतर सासूबाईंच्याच घालते आणि त्या हौशेने मला सांगतात या ब्लाऊजवरती ही साडी सूट करेल, ही साडी घाल, ती नको घालू, हा कलर चांगला वाटेल. कारण त्या खूप हौशी आहेत आणि त्यांना आवडतात माझे व्हिडिओ. खूप लोक मला बोलत होते जे सासू सासरे व्हिडिओ बघतात का, तर हो बघतात. आणि मी त्या फंक्शनला शिरूरला गेलेली, रील बॉस जो शो येणार आहे 15 जानेवारीपासून, तर त्यासाठी खास आमच्या गावचे जे सरपंच आहेत ते पण माझे चुलत सासरे आहेत, त्यांनी खास त्यांची गाडी आणि ड्रायव्हर मला दिला आणि मला सांगितलं की आपली गाडी घेऊन जा तिकडे, मस्त अटेंड कर तुझं इव्हेंट, अवॉर्ड वगैरे घेऊन ये. तर माझ्या गावातले किंवा माझे सासू सासरे ह्या लोकांना असं माझ्या कपड्यांवरून किंवा कोणत्या गोष्टीवरून काही ऑब्जेक्शन नाही आहे. मी फोटोशूट करते किंवा मी गावी आली आहे तर मी साडीच घातली पाहिजे असं काही नाही आहे. त्या लोकांना माहिती आहे की कपडे घातल्याने माणूस नाही बदलत, हे मी तुम्हाला आधीपासून सांगत होती. कारण खूप लोक मला बोलायचे हां अबुधाबीमध्ये बसून बोलायला खूप सोपं आहे गं, गावी ये सासू सासऱ्यांसमोर मग बघू आम्ही तुला. तर खूप लोक शॉकमध्ये होते माझा तो फोटोशूट इंस्टाग्रामवरचं बघून. तर त्यांना असं वाटलं ही नक्कीच माहेरी गेली असणार आणि हिने हा फोटोशूट केला असणार, तर नाही, हा फोटोशूट पण मी सासरीच केला. आणि माझ्या सासूबाई पण बघत होत्या मस्त की मी कशी पोज देते, आणि ईश्वरी मला हेल्प करत होती. सगळ्या पोज मी ज्या ज्या त्या फोटोशूटमध्ये दिलेल्या आहेत त्या मला ईश्वरीने सजेस्ट केले आहेत. ईश्वरी सांगत होती की मम्मा अशी पोज दे, मम्मा तशी पोज दे. सो आजचा ब्लॉग पूर्ण बघा, कसा वाटला माझा फोटोशूटमध्ये माझा नवीन लुक तो पण सांगा. आणि त्याच्यामध्ये आम्ही मागे काय काय मजा केली फोटोशूट करताना ती पण आहे. आणि अवॉर्ड फंक्शनचा पण मला सांगा की कसं वाटलं तुम्हाला. खरंच आम्ही शिरूरला आलेलो, हे फंक्शन परशुराम प्रोडक्शन रील बॉस म्हणून नवीन शो येतो आहे त्याच्यासाठी. आणि इकडे बरेचसे रील स्टार आलेले, नाशिक, बार्शी, कुणी सांगली, बऱ्याच ठिकाणावरून, पुणे वगैरे, एक न्यू बॉम्बेमधून आलेला हा जोकर म्हणून तुम्ही याला ओळखत असाल. करणं, त्यांचा मान सन्मान करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हणतात की अतिथी देव भव, म्हणजे येणारा प्रत्येक अतिथी आमच्यासाठी देवाप्रमाणे आहे. आणि म्हणून आपण अतिथींचं स्वागत करणार आहे, सन्मान करणार आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आपल्या कार्याचं कौतुक देखील या आयोजकांच्या माध्यमातून आपण करणार आहे. तरी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. खरं तर हे 5 रील स्टार आपल्या अभिनयानं, आपल्या कलेनं अनेकांच्या मनावरती अधिराज्य गाजवण्याचं काम केलेलं आहे. असे आपल्या या व्यासपीठावरती आलेल्या तुमच्याच एका सहकारी मित्रांसाठी आपण ताळ्या वाजवूयात आणि निश्चित त्यांचा सन्मान करण्यासाठी, स्वागत करण्यासाठी आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय.
आपलं नाव सांगायचं मोठ्या आवाजामध्ये, म्हणजे थोडस ऐकायला कमी आहे त्याच्या मोठ्या, तुमचा आवाज मोठा आहे मी मगाशी ऐकला, तुमचं नाव सांगा. माहेर कुठलं तुमचं? गोंदावली. गोंदावली सावंत. नाही, याच्यामध्ये मी नाव छोटे आणि खूप सोपे प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर खोटं द्यायचंय. त्या प्रश्नाचं उत्तर खोटं द्यायचंय, खरं द्यायचं नाही. जर प्रश्नाचं उत्तर जर खरं दिलं तर तुम्हाला एक मिमिक्री किंवा एखादा डायलॉग किंवा एखादा अभिनय करून तुम्हाला या ठिकाणी दाखवायला लागणार आहे. आपण पहिल्याच फेरीला सुरुवात करतोय, छोटी आणि खूप सोपी फेरी आहे. विचारू प्रश्न, रेडी? माईक जवळ आणि रॅपिड फायर आहे, म्हणजे वेळ घ्यायचा नाही, एकदम फास्ट उत्तर द्यायचंय. पहिला प्रश्न, तुमचं नाव काय? स्मिता. स्मिता. दुसरा प्रश्न, आकाशाला रंग कोणता? पिवळा. चंद्र किती आहेत? चार. धन्यवाद. तुमचं नाव? इंग्लंड. माईक जवळ धरा थोडासा. एकच्या नंतर किती? पंधरा. दोनच्या नंतर? अठरा. अठरा. पाचच्या नंतर? दोन. हुशार आहे, चॅप्टर विचार करून उत्तर देत. आता यांच्याकडून आपण एक, तुम्ही रील्स बनवलेलं आहात बरोबर, एखादे तुमचे फेमस अनेक ज्याला फॉलोअर्स जास्त लाईक मिळाले त्याच्यातला एखादा डायलॉग वगैरे आम्हाला ऐकवा, आपण लगेच पुढे जाऊ. खूप लोक मला डीएम करतात ना, तर मी त्यांना असं विचारलं की डीएमचा अर्थ काय असतो, तर खूप लोकांनी मला सांगितलं डीएम म्हणजे देव माणूस. खूप लोकांनी सांगितलं की डीएम म्हणजे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं दिली त्या लोकांनी, पण त्याच्यामधलं माझं फेमस झालं ते डीएम म्हणजे देव माणूस, डीमार्ट, देवाचा मेसेज. पण डायरेक्ट मेसेज हे कोणालाच माहित नाहीये. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा एकदा आमच्या या संपूर्ण प्रोडक्शनच्या माध्यमातून मनापासून अभिनंदन आपल्या सर्वांना या ठिकाणी संपन्न होत. त्यावेळी सन्माननीय संजयजी गोंडे साहेब आपल्या विनंती आहे, आपल्या शुभेच्छा. आपण या सुंदर अशा अभिनेत्यांचा अर्थात परशुराम प्रोडक्शन प्रस्तुतचे सर्व सर्व त्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी संपन्न होतोय. यथोचित सन्मान खरंतर छत्रपती संभाजीनगर मधून देखील शुभागमन झालं. देशधरंतर मिटणेवाला शर शिवाचा छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. छत्रपती संभाजी राजांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंतर अभिनय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट आपलं कला. सो हा व्हिडिओ माझ्या सासू सासऱ्यांनी शूट केलेला आणि सासूबाईंनी आणि ईश्वरीने पण खूप मजा केली. मी त्यांचे फोटोज पण काढले दोघींचे आणि हे फायनली आमचा अवॉर्ड घेतानाचा फोटो आहे माझा आणि ईश्वरीचा. सो अशा प्रकारे अवॉर्ड फंक्शन पण झालं आणि खूप छान होतं. तिकडे माझ्या सासू सासऱ्यांना पण खूप आवडलं की त्या लोकांनी छान सन्मान दिला, तुम्ही लोक रील्स बनवता आणि तुम्हाला एक प्रोत्साहन मिळालं म्हणून. नेक्स्ट डे माझं शूट होतं, मग शूटसाठी माझे मामे सासू मामे सासरे हे लोक पण आलेले, कारण 31st पार्टी वगैरे करायची होती सगळे. तर मग माझ्या मामे सासूंनी सकाळी माझ्यासाठी पोहे बनवले, दुपारी मला विचारलं तू काय जेवणार, तर मी म्हटलं मला चालेल पनीर मटर चपाती वगैरे, आणि मग नंतर बोलले तू ये तिकडे आपण शूटच्या जागी भेटू. मग ते लोक सगळे आलेले शूटला माझ्यासाठी आणि सासू आपली मस्त लाड करते तर मी लाड करून घेत होती. सो शूटच्या मागे आम्ही काय काय मजा केली ती पण आता बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. फोटोशूट करायला गेली तेव्हा हा ड्रेस आधीच एवढा मोठा होता आणि हेवी होता, त्याच्यानंतर तो मला सांगत होता थोडं मागे जावा, थोडं ॲडजस्ट व्हा. मला वाटलं होईल अर्ध्या तासामध्ये एक तासामध्ये फोटोशूट, पण नाही, खूप वेळ, माझं 2 तास 2.5 तास तिथेच गेले आणि खूप मजा आली. मला करायचंच होतं एकदा असं मस्त लॉंग ड्रेसवरती फोटोशूट आणि फायनली झाला. मध्ये असे फोटोज आणि व्हिडिओज येणार असं करावं लागतं तुम्हाला काय?
मागची मेहनत नाही दिसत का नाही बघा तिकडे कपल बघा काय करते काय करते बघा पाण्यात चालले पाय धुतय कपल किती ती मेहनत इकडे लाईट पडली की लगे माझा पोट चालू. सो फायनली अशा प्रकारे माझा फोटोशूट झाला. ज्यांनी ज्यांनी मला इन्स्टाला फॉलो नसेल केलं त्यांनी फॉलो करा, तिकडे आहेत माझे सगळे फोटोज. आणि खूप मजा केली आणि तुम्ही खूप छान सपोर्ट करताय मला इंडियाला आल्यानंतर. आणि तुम्हाला कोणता फोटो आवडला मला नक्की कमेंट करून सांगा. आता मी इकडेच व्लॉग एंड करते. बाय, टेक केअर. खरंच